नांदगाव तालुक्यातील सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा अखेर नाशिकच्या पोलीस पथकाने पर्दाफाश केलाय. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या धंद्यावर वरिष्ठ स्तरावरून कारवाई झाल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे व्यावसायिकांचा कर्दन काळ म्हणून जी ओळख आहे ती म्हणजे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार काल मंगळवार रोजी नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातील नाग्या साग्या धरणालगत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. गेली 6-7 वर्षापासून अल्पवयीन मुले मुली तसेच शहरातील काही मंडळी यांचे या परिसरातील हॉटेल वृंदावन येथे जाणे येणे होते. या ठिकाणी वेश्या व्यवसाय राजरोसपणे खुलेआम सुरू होता. नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने हॉटेल वृंदावनवर काल दुपारी 1 सुमारास एक डमी ग्राहक या ठिकाणी पाठविला. त्यानुसार 1300 रुपयात सौदा ठरला. यावेळी देहविक्री करिता महिला हजर झाली असता पथकाने अचानक छापा टाकला. या ठिकाणी हॉटेल वृंदावन चालक संशयित आरोपी अख्तार सोनावाला भालू मुल्ला यांच्यासह 2 पीडित महिला यांना रंगेहात पकडले. संशयितांवर नांदगाव पोलीस स्थानकात बांधवी कलम 3, 4, 5, 6 अनैतिक संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधीक्षक सोहल शेख, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर, पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, नितीन डावकर, पोलीस शिपाई मनोहर देशमुख रामराजे, चालक महेश पवार, महिला पोलीस शिपाई मनीषा कुजुरे यांच्या पथकाने केली. केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव जिल्हा, नाशिक. बाईट सोहिल शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी. काल हॉटेल वृंदावन पॅलेस वाखारी शिवार नांदगाव येथे एक पीटा कायद्यान्वये अटक करण्यात आली. त्यामध्ये 2 आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत आणि 2 पीडित महिला यांना तिथून त्या ठिकाणी त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. तर जे 2 आरोपी आहेत त्यापैकी एक मोहम्मद आफ्ताब शमीम सोनावाला आणि भालू हुसेन मुल्ला असे या 2 आरोपींची नावं आहे. आणि या ज्या 2 महिला ज्या त्यांची त्या ठिकाणी सुटका केलेली आहे तर सध्या त्यांना वात्सल्य नाशिक या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे. सर, याच्यामागे काही रॅकेट असण्याची शक्यता वगैरे? त्याचाच असा सखोल तपास त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. तपासादरम्यान या गोष्टी निष्पन्न होतात कसे ते आम्ही बघू.